आता आपल्याला हे माहिती आहे की विनोबा हे महात्मा गांधींचे एक तऱ्हेचे उत्तराधिकारी मानले जातात. स्वचं राज्य म्हणजे स्वतःचं राज्य एवढंच नसून स्वतःवर राज्य असा पण आहे. विनोबांची जी पुढची पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात त्यांनी दोन शब्द प्रामुख्याने वापरलेले. पहिला आहे विचार शासन आणि दुसरा आहे कर्तृत्व विभाजन. तर मित्रो नमस्कार, आणि परत तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. तर इथे खरं म्हणजे मी पुन्हा विनोबांबद्दल सांगणं म्हणजे काय म्हणता येईल तसं द्विरुक्ती केल्यासारखं होईल, कारण अभय भाऊ आणि तुम्ही सगळे लोक कायमच ती चर्चा खरं म्हणजे करत असता. पण थोडीशी उजळणी होऊन आपल्याला एक एक पैलू आणखीन समजून यावेत एवढ्याच हेतूने मी तुमच्यासमोर आज बसलो आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विनोबांची जी प्रतिमा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ती एक आचार्य, म्हणजे त्यांना आचार्य विनोबा भावे असंच म्हणायचे, तर ती एक आचार्य किंवा संत किंवा एखादे आध्यात्मिक गुरु किंवा मग फार फार तर भूदान यज्ञाचे प्रणेते अशा तऱ्हेची जास्त करून आहे. आणि विनोबांचा सगळा विचार आहे हा अधिक करून आध्यात्मिक अंगानेच भारतामध्ये जास्त बघितला गेलेला आहे. आणि विनोबा म्हणले एकतर विनोबा आणि त्यात बाबा शब्द सामील झाल्यामुळे असेल, पण त्यांना असं एक समजलं की हे पण एक तऱ्हेचे बाबा आहेत आणि ते स्वतःला तर म्हणवायचेच बाबा ना, त्यामुळे बाबा शब्द आपल्याकडे ज्या तऱ्हेने घेतला जातो तर ते विनोबांबद्दल पण ते झालं होतं. आता ही गोष्ट खरीच आहे की ते आध्यात्मिकदृष्ट्या जवळजवळ योगी म्हणावे अशा तऱ्हेचे होते आणि त्यामुळे त्या बाबतीतला त्यांचा अधिकार तर खूप मोठा आहे. पण तरुण माणसांना किंवा इतर कोणालाही कुठलाही विचार आध्यात्मिक परिभाषेत एकदा मांडला की तो मग फार गूढ वाटायला लागतो किंवा तो अनाकलनीय वाटायला लागतो. म्हणजे साध्या साध्या प्रार्थनासुद्धा असतात त्या सरळ साध्या आपण घेतल्या तर गोष्ट वेगळी, पण तेच जर सगळं आध्यात्मिक परिभाषेत गेलं तर मग ते सगळं आपल्याला खूप कुठतरी दूर हरवल्यासारखं वाटायला लागतं. तर विनोबांच्या बाबतीतसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात तसं झालेलं आहे. त्यामुळे विनोबांचा जो एक मुख्य पैलू त्यांच्या जीवनाचा आहे की ते एक ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॉरमोस्ट पॉलिटिकल थिंकर म्हणू अशा प्रकारचे व्यक्ती होऊन गेले. त्यामुळे विनोबा एक पॉलिटिकल थिंकर म्हणून काय आहेत किंवा त्यांचं काय योगदान आहे ते आपण थोडंसं आज जरा वेगळ्या ह्यानी बघू. म्हणजे मग नेहमीची त्यांची जी प्रतिमा आहे किंवा गीतेचे भाष्यकार अशी वगैरे, त्याच्यापेक्षा राजकीय विश्लेषक राजकीय विचारवंत म्हणून ते काय आहेत ते आपण आज थोडंसं बघू. आता आपल्याला हे माहिती आहे की विनोबा हे महात्मा गांधींचे एक तऱ्हेचे उत्तराधिकारी मानले जातात. आणि हा शब्दावर मी पूर्वी कदाचित बोललो पण असेन की शिष्य आणि उत्तराधिकारी याच्यामध्ये हा फरक आहे की शिष्य जो असतो तो जे आपल्या गुरूंनी सांगून दिलेलं आहे त्याप्रमाणे वाटचाल करत राहतो, पण उत्तराधिकारी ज्याला म्हणतात तो खरोखर त्या वारशाचा अधिकार घेऊन पुढे जाणारा असतो आणि तो त्याच्यामध्ये वाढ करतो, भर घालतो, त्याला बदलून घेतो, परिवर्तन करतो आणि असं करत तो त्या वारशाचा मोठा विस्तार करतो. तर त्या अर्थाने ते उत्तराधिकारी आहेत, ते शिष्य या अर्थाने नाही आहेत जरी सर्वसाधारण लोक तसं बोलत असले तरी. आता गांधीजी हे सुद्धा भारतातले एक फार मोठे राजकीय विचारवंत होते, किंवा तुमच्यापैकी ज्यांनी पॉलिटिकल सायन्स शिकले असतील तर त्यांनी पाहिलं असेल की मॉडर्न पॉलिटिकल थिंकर्स किंवा मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थिंकर्स असं जेव्हा विषय येतो त्यावेळी त्याच्यामध्ये महात्मा गांधी हे नाव पण घेतलं जातं. तर महात्मा गांधींची जी राजकीय मुख्य शिकवण होती ती हिंद स्वराज्यापासून सुरुवात झालेली आणि ती मला वाटतं आता तुम्हाला बऱ्याचसं तेवढं लक्षात आलं असेल की हिंद स्वराज हे जे त्यांनी 1909 साली पुस्तक लिहिलं त्याच्यात मुख्यत्वे करून महात्मा गांधी एक राजकीय विचारवंत किंवा राजकीय विश्लेषक म्हणून कसे आहेत याची आपल्याला जाणीव होते. कारण ते त्यावेळी जी सर्वात प्रधान दुनियेतली व्यवस्था होती, एक संसदीय किंवा ब्रिटिश संसदीय व्यवस्था, तर तिच्यावर तिची समीक्षा करतात किंवा तिच्यावर टीका करतात आणि ती संसदीय व्यवस्था ही काही आदर्श आणि अतिशय उत्तमात उत्तम आहेत असं म्हणत नाही, तर तिची सगळी टीका जी आहे एक साम्राज्यवादी संसदीय व्यवस्था, तर त्या टीकेचं पुस्तक म्हणजे हिंद स्वराज्य आहे. तर आता हे ठीक आहे की ही व्यवस्था अशी साम्राज्यवादी आहे आणि तिच्यावर ही टीका आहे, पण नुसतं टीका करून कुठल्याही ह्याच्यात भागत नाही, तर मग आपल्याला काय हवं आहे त्याचा पर्याय पण आपल्याला द्यावा लागतो.
तर ते महात्मा गांधींच्या काळात त्यांना कदाचित हा अवसर मिळाला नाही की त्याचा पर्याय कसा असेल याचा, त्याच्यावर टीकात्मक लेखन त्यांनी पुष्कळ केलं, पण तो जो पर्याय आहे तो विनोबांच्याकडून एक काही प्रमाणामध्ये दिला गेला. म्हणून महात्मा गांधींचं पुस्तक आहे हिंद स्वराज्य, तसं विनोबाजींचं पुस्तक आहे स्वराज्यशास्त्र. हे पण तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा बऱ्याच जणांनी वाचलं पण असेल. तर त्या नावावरनंच कळतं त्याप्रमाणे स्वराज्य शास्त्र म्हणजे स्वराज्याचं शास्त्र करण्याचा तो एक प्रयत्न आहे. जसं तुमची ग्रेची ॲनॉटॉमी असते किंवा इतर कुठलंही शास्त्र असतं, तर त्यात आपण प्रयत्न काय करतो की जी गोष्ट आपल्यासमोर आहे तिची एका शास्त्रीय तऱ्हेनी मांडणी तिची करता आली पाहिजे, तिच्यामागे काही तत्वविचार असला पाहिजे, तिच्यामागे काही गृहितकं असली पाहिजेत, आणि मुख्य म्हणजे ती गृहितकं ही सिद्ध करण्याचा अवकाश त्याच्यामध्ये असला पाहिजे. सायन्सचे सगळ्यात मोठं महत्त्व काय आहे, तर जे काही तुम्ही गृहितक किंवा हायपोथिसिस मांडाल ते सिद्ध करता आलं पाहिजे, हे हायपोथिसिसचं पहिलं मुख्य आहे. नुसतं मनातला विचार म्हणजे हायपोथिसिस नाही, तर तो सिद्ध करून घेता आला पाहिजे, आणि सिद्ध करून खरा खोटा ठरेल तो मुद्दा नाही आहे, पण सिद्ध करता आला पाहिजे ही त्याची कसोटी असते. तर स्वराज्यशास्त्र हे एक प्रकारे स्वराज्य कसं असावं याचं एक तऱ्हेचं मॅन्युअल आहे. म्हणजे ते एक तऱ्हेचं असं दिग्दर्शन करायला बघतात की हे हो आमच्या स्वप्नात हे स्वराज्य आहे, पण मग ते कसं आणणार आहोत आम्ही प्रत्यक्षात, तर त्याची काही मांडणी त्याची रूपरेषा स्वराज्यशास्त्रामध्ये आपल्याला कळते. आता त्याच्यामधलं स्वराज्यशास्त्र किंवा लोकतंत्र किंवा जो शब्द स्वराज्य आहे, तो स्वराज्य शब्द काही गांधी किंवा विनोबांनीच पहिल्यांदा उच्चारला असं नाही. अशा तऱ्हेचं स्वराज्य किंवा गणराज्य किंवा लोकराज्य लोकतंत्र ह्याची जाणीव मानवी समाज जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून सगळ्यांना आहे. आणि ग्रीक विचारवंत ज्यांची नावं आपण प्रामुख्याने ऐकतो, प्लेटो अरिस्टॉटल यांनीही त्याची चर्चा त्यांच्यामध्ये केलेली आहे, किंबहुना त्यांचं सगळं विचारधन हे त्या पॉलिटीशी जोडलेलं, म्हणजे राज्यसंस्था कशी असावी काय असावी याच्याशी जोडलेलं आहे, त्यामुळे तो विचार त्याच्यामध्ये आहेच. शिवाय तेव्हापासून चालत येऊन मग युरोपियन विचारवंतांनी तर त्याच्यामध्ये पुष्कळच भर घातलेली आहे. आणि आज जर कोणी आपण पॉलिटिकल सायन्स अभ्यास करायला घेतला तर त्याच्यात आपल्याला बहुतांश ही इंग्रजी अमेरिकन अशीच नावं दिसतात, म्हणजे ते कांट असेल, रसेल असेल, ह्यूम, जे जे कोणी त्यांचे आहेत ते. तर आपण पॉलिटिकल सायन्स अभ्यास करायला घेतलं की आपल्याला ह्याच सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो, ग्रीक अरिस्टॉटल प्लेटोपासून ते कांट रसेल वगैरे याच्यापर्यंत. पण त्याच्यामध्ये भारतीय दर्शनसुद्धा काहीतरी वेगळं असं आहे, म्हणजे भारतीय विचारवंतांनीसुद्धा त्याच्यात आपल्या परीने हे म्हणजे योगदान केलेलं आहे. आणि ते योगदानाचा सगळं योगदान एकाच शब्दात कोणत्या आहे असं विचारलं तर तो शब्द स्वराज्य असा आहे. आणि स्वराज्य हा शब्द एक तऱ्हेचं सूत्र धरून किंवा एक तऱ्हेचा हा मंत्र आहे किंवा एक तऱ्हेची किल्ली आहे असं धरून सगळं विचारदर्शन झालेलं आहे. तर आता तुम्ही हे मगाशी जी प्रार्थना म्हणली ती प्रार्थना मूळ संस्कृतची आहे आणि तिच्यात तुम्ही आता हे केलेलं आहे, तर ती जी अशी वेदांमधली किंवा उपनिषदांमधल्या प्रार्थना असतात त्या आपल्याला नेहमीच अशा उपकारक आजच्या काळामध्ये पडत असतात. तर स्वराज्य हा शब्दसुद्धा मुळात इतका जुना आहे, म्हणजे आता तुमच्यापैकी काही लोक गणपतीची आरती वगैरे करत असतील, केलेली आहे? गणपतीची आरती झाल्यानंतर काय म्हणतात? एक नाही एक हे म्हणतात घालीन लोटांगण, बरोबर? घालीन लोटांगण झाल्यावर काय म्हणतात? हा बरोबर, नाही एक मंत्र पुष्पांजली म्हणून म्हणतात, बरोबर? हा तर ती मंत्र पुष्पांजली म्हणजे त्याच्यात असं ती फुलांची फुलं हातात घेऊन त्याच्यावर मंत्रून आपण ती देवाला वाहतोय असं ती त्याच्यामधला भाग आहे. त्या मंत्र पुष्पांजली चार श्लोक आहेत आणि ते चार श्लोक चार वेगवेगळ्या ठिकाणाहून घेऊन त्याची ती एकत्र बनवलेली आहे. म्हणजे ती त्या काळातली पद्धतच होती, ती काही एका माणसाने कोणी निर्माण केलेलं नसतं, सगळीकडून थोडं थोडं घेऊन आपल्याला जे बनवायचं ते बनवलं आहे. तर त्यातले पहिले दोन श्लोक आहेत ते आपण सोडून देऊ. आणि त्या पहिल्या श्लोकात सर्व देव यज्ञाच्या माध्यमातून कसे उच्च पदाला पोहोचतात वगैरे असं आहे, तो श्लोक सोडून देऊ. दुसरा श्लोक सोडून देऊ ज्याच्यामध्ये हा कुबेर आम्हाला वर्धिष्णू करावं वगैरे असं म्हटलं आहे, तो श्लोक पण सोडून देऊ. पण तिसरा श्लोक आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. तो असा सुरू होतो, ओम स्वस्ती साम्राज्यम, म्हणजे असं आमचं सर्व दिशांनी पसरलेलं राज्य असावं,
साम्राज्य ओम स्वस्ती साम्राज्यम भौज्यम, भौज्यम म्हणजे त्यात निरनिराळ्या वस्तूंचं विपुलता असावी, म्हणजे उपभोगाच्या अनेक वस्तूंनी त्याच्यात भरलेल्या असाव्यात. ओम स्वस्ती साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम, तिथे पहिल्यांदा स्वराज्य हा शब्द आलेला आहे. म्हणजे ज्या कोणी ती बनवली असेल ती असं म्हणतात तिथे ऐतरेयी संहिता काय त्याच्यातून घेतली आहे ती, तर त्यावेळच्या माणसांना त्याची जाणीव आहे आणि ही एक समूहानी म्हणायची प्रार्थना आहे. त्यामुळे तेव्हापासून लोकांना ही जाणीव आहे की स्वराज्य नावाची गोष्ट आहे. मग त्याच्यात पुढचे आणखीन शब्द आहेत वैराज्यम, म्हणजे हे स्वराज्य आहे हे विरागी वृत्तीनी आम्हाला उपभोगायचं आहे. आणि मग ते महाराज्यम पद आधिपत्यमयम वगैरे वगैरे अशा पुढच्या आहेत, म्हणजे मग अशा तऱ्हेच्या महाराज्यावर माझी आमची सत्ता असो असं ती प्रार्थना आहे. तर सांगायचा मुद्दा असा की स्वराज्य ही कल्पना भारतीयांना खूप आधीपासून माहिती आहे. आणि मग आधुनिक काळामध्ये आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिल्यांदा मंत्र घेतला, नंतर आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हटलं. तर यावर्षी काय विशेष आहे लोकमान्य टिळकांचं? हां, थोडं जरा लक्षात येईल म्हणून म्हटलं की त्यांचं 1920 साली लोकमान्य टिळक गेले, तर हे वर्ष त्या अर्थाने फार महत्त्वाचं आहे की अनेक महापुरुषांच्या पुण्यतिथी किंवा जयंती या निमित्ताने येतात, तर तेही आपल्याला माहिती आहे. आणि मग गांधीजींनी ग्राम स्वराज्य म्हटले आणि विनोबांनी म्हटले हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे स्वराज्य हा भारतीय दर्शनाचा एक मोठं किंवा महत्त्वाचं अंग आपल्या सगळ्यांच्या समोर असतं. तर आता प्रत्यक्षात स्वराज्य आणायचं म्हणजे काय करायचं? कारण देश स्वतंत्र झाला तर मग एक अशी समजूत होती की आपलं स्वराज्य आलं, जे आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होतो त्याच्या तुलनेत आता आपण स्वतंत्र झालेलो आहे, तर एक प्रकारे स्वराज्य आल्यासारखंच आहे. पण खरं तर तसं ते नाही आहे, आणि हे आपल्यालाही माहिती आहे की देश स्वतंत्र जरी झाला तरी तुमचं आमचं सगळ्यांचं स्वराज्य आलं आहे असं आपल्याला वाटत नाही. तर असं का वाटत नाही? याचं कारण तिथे विनोबा आणि गांधी यांची मुख्य टीका आणि त्याच्यातून त्यांनी घडवणारं दर्शन हे सुरू होतं. तर आधी गांधीजींनी हे म्हटलेलं आहे की ही जी लोकशाही आहे, संसदीय लोकशाही, ही एक साम्राज्यवादी अशी शक्ती आहे, आणि ती जरी तुम्हाला वाटत असली आदर्श तरी प्रत्यक्षात ती आदर्श नाही. तर तसं ती आदर्श नसण्याची जी कारणं आहेत त्यातलं एक प्रमुख कारण असं की या लोकशाहीमध्ये बहुमताच्या आधारे निर्णय होतात. त्या लोकशाहीचा प्राण असतो आहे की सगळ्या लोकांनी निर्णय घ्यायचे, पण कसे घ्यायचे? तर बहुमताच्या आधारे घ्यायचे. आता ही गोष्ट तुम्हालाही माहिती असेल की जेव्हा आपण बहुमताच्या आधारे निर्णय घेतो त्यावेळी नेहमीच जे लोक अल्पमतात असतात त्यांच्यावर अन्याय होतो. कारण बहुमत हे तुम्ही कसं सिद्ध करणार? 51% ते पण बहुमत होतं, 60%, 70%, 80% हे सगळे बहुमतच असतात. तर समजा अगदी 51% सोडून देऊ, 60% आणि 40% असं जर निर्णय झाला तर 40% अन्याय होतो ही गोष्ट लोकशाहीमध्ये सिद्धच होते किंवा मान्यच केली जाते. आणि त्या गृहितकावरच ही लोकशाही आधारित आहे की काही लोकांवर अन्याय हा होणारच. आता किती टक्क्यांवर होणार एवढाच फक्त प्रश्न राहतो तपशिलाचा. मग तो 51-49 असू शकतो, 90-10 असू शकतो, वगैरे वगैरे. तर ह्या लोकशाहीची ही सगळ्यात मोठी समस्या आहे, आणि ती आपल्या देशामध्ये तर आज अतिशय भीषण स्वरूपामध्ये समोर आलेली आहे की जेवढे ज्यांना आपण मायनॉरिटीज म्हणू किंवा जे अल्पसंख्य आहेत, आणि आपल्या समाजामध्ये अल्पसंख्य कोण आहेत ते आपल्याला माहिती आहे, आदिवासी आहेत, दलित आहेत, मुस्लिम किंवा इतर धर्माचे लोक आहेत, आणि मुख्य म्हणजे सगळ्या स्तरातल्या स्त्रिया आहेत. स्त्रिया ह्या कायम कुठल्याही कॅटेगरीत कशाही असो त्या कायम अल्पसंख्यच असतात, आणि त्यांच्यावर कायम अन्याय हा होतच असतो की ते आता 21वं शतक उजाडलं तरी. त्यामुळे जेंडर कटिंग अक्रॉस ऑल द कॅटेगरीज, म्हणजे जेंडर कॅटेगरीज आणि हे असे इतर अल्पसंख्य यांच्यावर या लोकशाहीत कायम अन्यायच होतो. पण मग ही जर व्यवस्था बदलायची असेल तर मग हा अन्याय दूर आपल्याला करता आला पाहिजे, आणि तो कसा करता येईल? तर ते विनोबांचं पहिलं चिंतन आहे. म्हणून त्यांनी संस्कृतमधल्याच परिभाषा वापरून असं म्हटलं आहे की तीन तऱ्हेच्या सत्ता असू शकतात, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या परिभाषित शब्दात त्याला तीन नावं दिली आहेत. पहिलं म्हणजे एकायतन, आयतन म्हणजे जागा, सत्ता, अधिकार अशा अर्थाने, आणि एक आयतन म्हणजे एका माणसाची सत्ता, अनेकायतन म्हणजे अनेक लोकांची सत्ता, आणि शेवटी एक ते शब्द वापरतात सर्वायतन, म्हणजे जिथे सर्वांची सत्ता चालते. हे पण समजायला सोपं आहे. आणि यातला एकायतन तर त्यात जे आहे कोणी मान्य करेल की एका माणसाची सत्ता, एका माणसाचा अधिकार काही आपल्याला कोणाला मंजूर नाही.
राहता राहिला प्रश्न उरलेल्या दोघांचा की अनेकायतन म्हणजे सध्याची लोकशाही की जी आपण बघतो की ज्याच्यात बहुमताच्या आधारे निर्णय होतो याला अनेकायतन म्हणतात. तर विनोबा म्हणतात ते सुद्धा पुरेसं नाही आहे, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्वायतनच पाहिजे, म्हणजे जिथे सर्वांची सत्ता चालते अशा तऱ्हेची आपली व्यवस्था असली पाहिजे. तर ही व्यवस्था आणण्याचा काय मार्ग आहे, म्हणजे हे शब्द समजले पण प्रत्यक्षात कसं आणायचे, म्हणून तर त्याला म्हणतात की ती व्यवस्था आणायची तर त्यासाठी सर्वसहमती हे एकमेव माध्यम आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्वांच्या सहमतीनेच व्हायला पाहिजे, आणि सगळ्यांची सहमती असली, सगळ्यांना ते मान्य असलं तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जी हिंसा होते किंवा अन्याय होतो तो दूर होईल. आता तुम्ही मनाशी एक क्षणभर विचार करून बघा की कुठलाही निर्णय घ्यायचा आहे. एक तर आपल्या सगळ्यांना आपण लोकशाहीत वाढलेलो असल्यामुळे बहुमताने निर्णय घ्यायचा याची आपलं हे सगळं अंगवळणी पडलेलं आहे किंवा हे आपल्याला असंच हो असंच असतं असंच आपल्याला वाटतं. आता तुम्ही विचार करा की सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आणि त्यात सर्व सहमती झाली पाहिजे. कुणाचंही मन दुःखी असता कामा नये, कुणाच्याही वर आपल्या अन्याय होतो असं वाटता कामा नये, आणि सगळ्यांची 100% सहमती पाहिजे. तर तुमच्या मनात काय विचार आला? हां, हे शक्य नाही आहे. बरोबर. आता का शक्य नाही आहे, त्याचा विचार काय येतो आपल्या मनात? हां, पण आपल्याला एक कॉमन निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे कुठलाही समूह जो असतो तो काहीतरी एका उद्दिष्टाने चाललेला आहे, मग ते भारत देश असो, महाराष्ट्र असो, मध्य प्रदेश असो, एखादं गाव असो, किंवा हा आपला निर्माणचा गट असो, त्या गटाचं काहीतरी एक कॉमनॅलिटी असते, एक समूहाने काहीतरी निर्णय घ्यायचा असतो. उदाहरणार्थ हा निर्माणचा आपला गट आहे, आता आपल्यासमोर आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे, तर आपल्याला सर्वसहमतीने घेता येईल की नाही देशाचं आपण नंतर बघू जाणार. आधी आपला हा जो निर्माणचा गट आहे त्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे तर तो सर्वसहमतीने घेता येईल की नाही जरा विचार करा आता परत. हां, समजा तो तपशिलाचा मुद्दा नंतर बघू. हां, मग आता समूहाने घ्यायचा म्हणजे सगळ्यांच्या हिताचा घ्यायचा आहे किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा आहे. उदाहरणार्थ उद्या सकाळी श्रमदान करायचं आहे तर आपल्याला श्रमदान कुठे करायचं किंवा कुठल्या तऱ्हेचं करायचं आहे असा प्रश्न समजा आज आपण ठेवला की आपल्याला खड्डे खोणायचे आहेत का, झाडं तोडायची आहेत किंवा काय, असा तऱ्हेचा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, तर घेता येईल का आपल्याला? तुम्ही मनाशी विचार करा, कारण हे बघा, सर्वसहमती म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाची सहमती, म्हणजे तुम्ही प्रत्येक जण त्याच्यामध्ये सामील असणार आहात. असं नाही आहे की कोणीतरी दुसऱ्यांसाठी आपण हायपोथेटिकल हा प्रश्न ठेवतोय, हा आपल्यासाठी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मनात काय येतं? समजा एक छोटासा असा प्रश्न आहे की उद्या आपण श्रमदान कुठल्या भागात करायचं किंवा कुठल्या तऱ्हेचं श्रमदान करायचं ह्याचा आपण एक सर्वानुमते निर्णय घ्यावा. काय घेता येईल? बघा किती सोपी गोष्ट मी विचारतोय. मी तुम्हाला पाकिस्तानशी संबंध कसे ठेवायचे याच्या विचारत नाही. मी तुमचं जे तुम्ही उद्या करणारच आहात ना, श्रमदान तर करणारच आहेत उद्या सकाळी. मी फक्त एवढंच म्हणतोय की कुठल्या प्रकारचं श्रमदान करायचं, कारण आपण श्रमदानात काही जण खडे वेचतो, काही जण कचरा काढतो, काही जण झाडातला पाला वेचतो, वगैरे वगैरे वगैरे. आपण सगळ्यांनी मिळून जर घ्यायचं असेल तर आपण काय घेऊ? किती लोकांना वाटतं की सर्वसहमतीने निर्णय घेता येईल? त्यांनी हातवर करावर. ठीक आहे, मग यातला मुद्दा एवढाच आहे की सर्वसहमतीने निर्णय घेता येतो. आता काहींच्या मनात असेल की वेळ लागेल, काहींच्या मनात काहीतरी वेगळं असेल, पण समजा एखाद्यानी, मग याच्यातला तपशिलाचा मुद्दा काय आहे की कोणी म्हणेल की नाही आपला सगळा परिसर झाडून काढायचा आहे, कोणी म्हणेल की ते नको, ते महत्त्वाचं नाही आहे, आधी आपण खड्डे खणून घेऊया, असे तपशिलाचे मुद्दे असतील, तर ह्याच्यावर चर्चा होऊ शकते की नाही? ज्याला असं वाटतं की नाही खड्डे आत्ता खणले पाहिजे तो त्याचं कारण देईल.
की बा हे माझं असं कारण आहे आणि ह्याच्यामुळे मी म्हणतोय की हे असं करा, किंवा ही म्हणेल की नाही आधी आपण स्वच्छता मोहीमच करूया कारण फार कचरा झालेला आहे, तर आधी स्वच्छता. ह्याच्यावर चर्चा होऊ शकेल की नाही आणि चर्चा होऊन आपल्याला पटू शकेल की नाही दुसऱ्याचं म्हणणं, आणि दुसऱ्याचं म्हणणं जर पटलं तर आपण राजी होऊ शकू की नाही, ही प्रक्रिया तरी चालेल की नाही आपल्याकडे. तर हाच तर मुद्दा आहे की सर्वसहमतीची प्रक्रिया चालू शकते. आणि समजा असं झालं की ह्यामधले आता आपण किती 45 लोक आहोत, तर 40 लोकांना पटलं आहे आणि 5 लोकांना पटलं नाही समजा अगदी तरी, तरी ते 5 लोक असं म्हणू शकतात ठीक आहे सर्वसहमती जरी नाही तरी आमची अनुमती आहे याला, म्हणजे एक सर्वानुमती तरी आहे एवढं तरी आपण करू शकतो. म्हणजे जे आपण पूर्वी बहुमताच्या आधारे केलं असतं, निव्वळ बहुमत की चला हातवर करा कोणकोण खड्डे खोडणार आहेत आणि कोणकोण हे करणार आहेत, तर तिथे बाकीच्यांवर अन्याय झालाच असता. त्याच्याऐवजी जर आपण अशी प्रक्रिया चालवली तर आपण हा अन्याय बराचसा दूर करू शकतो, आणि हेच लोकशाहीच्या बाबतीत पण खरं आहे. म्हणून तुम्ही आता ते मेंढा गाव वगैरे पाहिलं असेल, तुम्ही जाऊन आला असाल, तिथे ती माणसं असे प्रयोग करतायत आणि अशा प्रयोगातून असं जमतं आहे का हे करून बघतायत. तर विरोमांचा मुख्य मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये हा जो रचनात्मक म्हणजे रचनात्मक हिंसा जी होती आहे ज्याला स्ट्रक्चरल व्हायोलन्स म्हणतात, की तो दूर करता येईल. तो तुम्ही असं जे धरून चाललाय की तो करता येणारच नाही असं होत नाही, असं जर ठरवलं तुम्ही तर तुम्हाला तो करता येईल. हा त्यांचं पहिलं योगदान आहे की लोकशाहीमध्ये जी लोकशाही एरवी हिंसेच्या पायावर उभी आहे, आणि भारतीय लोकशाही जरी 70 वर्ष झाली तरीसुद्धा हा ही हिंसा आपण दूर करू शकलेलो नाही आहे. आत्ताही प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत असंच होत आहे की तो काही जणं घेत आहेत, काही जणं सत्तेत असतात ते घेत आहेत, आणि आता तर खरं तर आपण अनेकायतनकडून एकायतनकडे चाललो आहे की काय अशी शक्यता आहे. तर मग तिथं परिस्थिती किती भयावह होईल हे तुम्ही बघा. त्यामुळे हे दर्शन आहे हे तर खूपच पुढचं दर्शन आहे की राजकीय क्षेत्रामधलं, की सर्व सहमतीने असं केलं तर आपले बरेचसे दोष दूर होईल. कारण ह्याच्यामध्ये जी मनात आपल्या शंका येते ना, की एखादा माणूस ना आडवं लावेल, आपल्या ग्रामीण भाषेत बोलतात की तो मुद्दामच काहीतरी विरोध करेल, हे आपण गृहितक कशाच्या आधारावर धरतो? दुसरा माणूस आडवंच लावेल किंवा तो विरोधच करेल हे आपण कशाच्या आधारावर मनात गृहितक धरतो? तर ते आपल्या प्रेज्युडाईजच्या आधारावर धरतोय. आपण असं धरून चालतोय की मी सज्जन आहे आणि दुसरा कोणीतरी दुर्जन आहे, म्हणून तो दुर्जन माणूस दुष्ट माणूस आडवंच लावेल. पण असं तर असणार नाही ना. जेवढे आपण सज्जन होऊ तेवढाच दुसरा माणूस सज्जन असणार किंवा आपल्यापेक्षा जास्त सज्जन असणार, ही शक्यता नेहमीच जास्त आहे. आपल्याला असं वाटतं की मी सज्जन आहे पण दुसरा आपल्यापेक्षा जास्त सज्जन असू शकेल, त्यामुळे त्याचं म्हणणं जर काही असेल तर त्याच्यात सुद्धा सत्य खूप असू शकेल. तुम्ही तर तरुण माणसं आहात, तुम्ही बंडखोर तरुण माणसं, प्रत्येकजण स्वतःच्या मनाने मर्जीने चालणारा असा आहे, तरीसुद्धा तुमच्यात सहमती होऊ शकते. म्हणजे सहमती अशक्य नाही. हां, करायचीच नसेल तर दॅट्स अ डिफरंट इश्यू ऑलटुगेदर. तो मुद्दा निराळा आहे की आम्हाला निर्णयच घ्यायचा नाही. विरोधी पक्षात किंवा संसदेत काय होतं की ते अशा रीतीने विभागलेले असतात की त्यांनी ठरवलेलंच आहे की आपण निर्णय होऊ द्यायचा नाही आहे. म्हणजे एखादा जरी सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणले की सूर्य पूर्वेला उगवतो, तरी विरोधी पक्ष म्हणणार नाही नाही तो पूर्वेला नाही, तो 30 डिग्री 22 डिग्री कडेला उगवलेला आहे त्यामुळे तो पूर्वेला नाहीच उगवत. आता एक ब्रॉडली सूर्य पूर्वेला उगवतो पण सूर्याचं भ्रमण जे आपण पाहतो त्यात ते 23 डिग्रीपासून 23 डिग्रीपर्यंत होतं. म्हणजे स्ट्रिक्टली काय तो त्या दिवशी पूर्वेला असेल असं नाही, विच इज नोन. पण असं तर होत नाही ना की सूर्य पश्चिमेलाच उगवतो. विरोधी पक्षांचं म्हणणं असं की नाही सूर्य पश्चिमेलाच उगवतो, आम्ही म्हणतोय ना पश्चिमेला उगवतोय मग पश्चिमेलाच उगवतो, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. पण एक कॉमन निर्णय घ्यायचे आहेत की एक कल्याणकारी कॉमन निर्णय त्या त्या गटापुरते घ्यायचे आहेत. मग तो गट पार्लमेंटचा असो, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा असो, आपल्यासारख्या मुलांचा असो का गावातला असो, त्यांना एवढी तर समज आहे की आपल्या सगळ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे. आणि तो घेत असताना जर कोणी विरोधी मत मांडलं तर ते विरोधी मत चुकीचं आहे असं बहुमताला वाटता कामा नाही, ही त्याची पहिली अट आहे. आत्ता काय वाटतं बहुमताला? म्हणजे आपल्या इथे पण असं होईल. तुम्ही हा प्रयोग उद्या करून बघा. तुम्ही एखादा विषय निर्णय असा घ्या आणि आपण बघूया आपल्यामध्ये होतं का नाही. तर असं होतं की काही लोकांना वाटत नाही ते असं बरोबर नाही आहे, हे असं केलं पाहिजे, तर आपण त्यांना विचारू की असं तुम्ही का म्हणताय. आणि कदाचित शक्यता आहे की जे लोक आत्ता अल्पमतात वाटत आहेत त्यांचं खरं पण ठरेल, ते कन्व्हिन्स करून सांगू शकतील की नाही हे ॲक्च्युली असंच बरोबर आहे आणि आपल्याला ते मान्य करावं लागेल.
त्यामुळे सर्वसहमती ही एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपण करून बघूया. करून बघितली तर आपल्याला कळेल, आणि तशी जर केली म्हणजे तिच्यातला आदर्श भाग असा आहे की ती जर तुम्ही केलीत तर तुमच्या लोकशाहीतला स्ट्रक्चरल व्हायलन्स जातो. ही खऱ्या अर्थाने आदर्श चांगली व्यवस्था होते की जिच्यामध्ये अन्याय नाही, जिच्यामध्ये हिंसा नाही, आणि हे यांचं योगदान आहे. लोकशाहीची कल्पना तर सगळ्या जगाने मान्यच केली आहे की ही एक उत्तम व्यवस्था आहे. आपल्याकडे पूर्वी राजेशाही होती किंवा टोळीशाही होती, टोळीमध्ये मुखिया असायचा किंवा सम्राट असायचा, तर त्याच्यापेक्षा लोकांनी निर्णय घेणं ही एक उदात्त व्यवस्था आहे असं जवळजवळ सगळ्या जगाने मान्य केलं आहे. आता विनोबांसारखे लोक असं म्हणतात की ती जी काही तथाकथित संसदीय किंवा अध्यक्षीय लोकशाही आहे ती सुद्धा पुरेशी उन्नत नाही आहे, तर ती आदर्श आणि अचूक करायला तिला हा मूलाधार किंवा पाया द्यायला पाहिजे जो सर्वसहमतीचा आहे. म्हणजे तुम्ही जर निर्णय आधीच ठरवलं की हो सर्वसहमतीने आम्ही निर्णय घेणार, तर मग डेमोक्रेसीमधला स्ट्रक्चरल व्हायलन्स काढता येतो आणि ती खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यवस्था होऊ शकते. हे विनोबांचं पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन आहे. जे मी तुम्हाला सांगतो की विनोबा इज अ पॉलिटिकल थिंकर, तर तो थिंकर म्हणजे काय, तर तो असा आहे. आणि तो त्याचं हे एक पहिल्या तात्विक विचाराला हे पहिल्यांदा हे योगदान आहे की अशा रीतीने ते ह्या प्रश्नाकडे बघू इच्छितात. व्हेअर रेस्ट ऑफ द वर्ल्ड इज लुकिंग ॲट इट फ्रॉम अ एन्टायरली डिफरंट पर्स्पेक्टिव. बाकीच्या जगाचा हीच मान्यता आहे, मग ती अमेरिकेची सिनेट असो का ब्रिटिश पार्लमेंट असो, की बहुमताच्या आधारे निर्णय घ्यायचा आणि तोच योग्य व्यवस्था आहे. तर त्याच्याबदली सर्वसहमती अशा तऱ्हेची ह्यांची ही शिकवण आहे. आणि तिचं कारण असं की त्यांना मुळात हिंसा नको आहे. गांधी विनोबांचं मूळ सगळा स्थायी भाव काय आहे की जीवनामध्ये हिंसा नको. गांधी जेव्हा म्हणतात अहिंसा, तेव्हा त्यांचं म्हणणं असं की मला सर्व तऱ्हेची हिंसा काढून टाकायची. आणि मी इथे गेल्यावेळी मी जे म्हणलो की वेगवेगळ्या तऱ्हेची जी हिंसा असते ती कशी काढता येईल ह्याचे प्रयोग ते आयुष्यभर करतायत. तर त्यातला राजनैतिक विचारामधली हिंसा कशी काढायची ह्याचा प्रयोग हा स्वराज्यशास्त्रामधला आहे. आणि हे जे छोट्या उदाहरणात खरं आहे ते मोठ्या उदाहरणात पण खरं आहे. म्हणजे अमेरिकेशी आपण न्यूक्लिअर करार करायचा की नाही याच्यावर पार्लमेंटमध्ये चर्चा होत असेल, त्यावेळी खरोखर देशहित माझं काय आहे असं बघून जर आपण चर्चा केली तर मग त्याची चर्चा होऊ शकते. पण तुम्ही म्हणलात की नाही मी पॉलिटिकल पार्टी म्हणून ह्याच्यावर निर्णय घेणार आहे, तर मग त्याच्यावर चर्चा होणार नाही. त्यामुळे खरोखर देशहित किंवा समूहाचं हित अशी जेव्हा कल्पना असते त्यावेळी सर्वसहमतीने निर्णय घेऊ शकतो, किंबहुना ही प्रक्रिया आपण चालवू शकतो. तर मी असं सांगत होतो की असं हे प्रपोजिशन करण्यामागे गांधी विनोबांची दृष्टी काय आहे, तर ती दृष्टी मुख्य ही आहे की आमच्या जीवनामध्ये कुठल्याही तऱ्हेची हिंसा नको आणि एक हिंसामुक्त समाज आमचा अस्तित्वात यावा म्हणून ते या प्रकारच्या गोष्टी करतायत. आता दुसरं त्यांचं ह्याच्यामधलंच प्रतिपादन आहे की त्यांना जसा हिंसामुक्त समाज हवा आहे तसाच असाही एक समाज हवा आहे की जो स्वराज्य शब्दामध्ये सामावलेला आहे. म्हणजे स्वराज्याचा अर्थ आपण माहिती आहे की स्वचं राज्य, स्वराज्य, मग तो स्व कुठेही असेल, स्वतः वैयक्तिक असेल, सामूहिक असेल. तर आता याचं गांधीजींनी चांगलं उत्तर दिलेलं आहे की स्वचं राज्य म्हणजे स्वतःचं राज्य एवढंच नसून, हा त्याचा शब्दशः अर्थ बरोबर आहे, त्याचा अर्थ स्वतःवर राज्य असा पण आहे. म्हणजे आता बहुतेक लोकांना असं वाटेल की स्वराज्य दिलं म्हणजे काय, की कोणाच्या प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे चालायचं का, तर काही प्रमाणात ते बरोबर आहे की त्याच्या मर्जीप्रमाणे चालायचं, पण त्यांनी सुद्धा त्याच्यावर बंधन घालून ते चालवायचं असा त्याच्यामध्ये अर्थ आहे. म्हणजे गांधीजींनी म्हटलं आहे की स्वराज्य का मतलब खुद का राज ऐसा नाही आहे, खुद पर भी राज, मतलब मैं मुझे खुद पर भी बंधन स्वीकार करूंगा और फिर उसके साथ कारभार होगा, इस तरह का समाज. म्हणजे जेव्हा स्वराज्यामध्ये असं म्हटलं जातं की माझं राज्य, त्यावेळी माझ्यावर माझं राज्य हे पहिल्यांदा त्यातला भाग आहे. म्हणजे माझं राज्य, हिचं राज्य, ह्याचं राज्य, असं सगळ्यांचं मिळून स्वराज्य ज्यावेळी होतं त्यावेळी आम्ही प्रत्येकजण आमच्यावर स्वतः बंधन घालून घेणार आहोत किंवा राज्य करणार आहोत. राज्य म्हणजे दुसऱ्याची सत्ता, ते विनोबांनी लिहिलेलं आहे.
राज्य शब्दाचा अर्थ दुसऱ्याची सत्ता आणि स्वराज्य म्हणजे स्वतःची सत्ता. पण स्वतःची सत्ता कोणावर? तर स्वतःवर. एरवी जे राज्यात तुमच्यावर दुसऱ्या कोणाची तरी सत्ता आली असती त्याच्याऐवजी तुम्हीच तुमच्यावर राज्य करा. राज्य करा म्हणजे काय? की मनमुराद बेधुंद तऱ्हेने वागा असं नाही, तर तुम्ही स्वतःवर राज्य करत असताना राज्याचे जे नियम लागले जातात ते तुम्ही स्वतःला लावा, म्हणजे स्वतःला नियमांनी बांधून घ्या. त्यामुळे जेव्हा गांधी विनोबा स्वराज्य असं म्हणतात त्यावेळी त्यांना एक शासनमुक्त समाज अभिप्रेत असतो, म्हणजे दुसरा कोणीतरी माझ्यावर शासन करतो आहे अशा तऱ्हेचा समाज त्यांना अभिप्रेत नसतो. म्हणजे किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं तर जेव्हा ते म्हणतात की शासनमुक्त समाज त्यावेळी त्यांना स्वशासित समाज अभिप्रेत असतो. म्हणजे असा समाज की जो स्वतः स्वतःला शासन करतो आहे, त्याच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता चालत नाही. म्हणजे साधं आपण देशाच्या स्वातंत्र्याचं उदाहरण घेऊ की जेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत आपला देश होता त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर चालत होतं. आता स्वतंत्र झालो म्हणजे काय झालं? तर आपलं आपल्यावर राज्य चालणार. हे जसं देशाच्या बाबतीत आहे तसंच त्यातून खाली येणाऱ्या प्रत्येक बाबतीत आहे, की मग त्या राज्यामध्ये त्या राज्याच्या लोकांचं राज्याच्या लोकांवर शासन चालेल, मग गावामध्ये असेल तर त्या गावाच्या लोकांचं गावाच्या लोकांवर शासन चालेल, आणि स्वराज्य वैयक्तिक असेल तर मी वैयक्तिक माझ्यावर शासन करतो, म्हणजे मी वैयक्तिक मला एक वैयक्तिक स्वशासित आहे असं त्याच्यामध्ये अध्यारूप केलं जातं. हा फरक नीट लक्षात घेण्यासारखा आहे, कारण बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका येते की स्वराज्य स्वातंत्र्य असं म्हटल्यानंतर हे लोक काय यांच्या मनाला येईल तसं वागतील, किंवा यांना बेधुंद कसंही कुठले नियंत्रण यांना नको आहे. असं नसून त्याच्या बिलकुल विरोधी परिस्थिती आहे. जेव्हा कोणी असं म्हणतं की आम्हाला स्वराज्य आहे किंवा स्वराज्य हवं, त्याचा अर्थ असा की ती माणसं तो गट किंवा ते समूह किंवा तो राष्ट्र स्वतःला नियमांनी बांधून घ्यायला तयार आहे किंवा स्वतः स्वतःचे नियम करायला तयार आहे. आणि ते जे मेंढ्यासारख्या ठिकाणी तुम्ही पाहता किंवा इतरही अनेक ठिकाणी आहे, की असं स्वतःला शासित करणारा समाज हा गांधी आणि विनोबांना अभिप्रेत आहे. आणि हे त्यांच्या अगोदरच्या प्रतिपादनाशी जुळतं आहे की दुसऱ्या कोणीतरी राज्य केलं तर ती हिंसा होईल, पण मीच जर माझ्यावर राज्य केलं आणि मीच माझ्या त्या नियमांनी बांधून घेतलं तर मग तो दुसऱ्यांनी राज्य करण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून मग ह्याच्याशी जोडलेली जी गोष्ट आहे ती स्वशासित समाजाची आहे. आता हा मुद्दा समजायला अगदी एक सोपं उदाहरण म्हणजे आपल्याकडच्या ट्रॅफिक सिग्नलचं आपण घेऊ शकतो. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशात अजूनही अशी काही बरीचशी शहरं आहेत की जिथे ट्रॅफिक सिग्नल नाही आहेत. आता कानपूर, लखनौ, जबलपूर अशा ठिकाणी अनेक अशी आहेत की ज्या चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल नसतो, अजूनही पोलीस उभा राहतो आणि तो पोलीस ते थांबवतो इकडे मग इकडे थांबवतो असं करत ट्रॅफिक हे होतं. असेही देशामध्ये हजारो चौक आहेत की जिथे पोलीससुद्धा नसतो. तर तुमचं काय कल्पना आहे की त्या सगळ्या शहरांमध्ये दंगे धोपेन मारामाऱ्या होत असतील? ज्या चौकांमध्ये पोलीसही नाही आहे आणि ट्रॅफिक सिग्नल पण नाही आहे तिथे काय होत असेल आपल्या देशात? तिथे दंगली आणि मारामाऱ्या एकमेकांना शिव्या गाळी असं होत असेल? काय होत असेल मग? हा, एक तर ट्रॅफिक जाम होत असेल, दुसरं लोक स्वतः स्वतः मार्ग काढून करत असतील. आत्ता ट्रॅफिक सिग्नल आणि हे पोलीस आलेत, ह्याच्यापूर्वी काय करत होतो आपण? अजूनही कित्येक शहर तुम्ही पुण्यात येऊन बघा, मी तुम्हाला दाखवतो चौक जिथे कोणी नाही आहे पण ट्रॅफिक जॅम होतोच असं नाही, काही वेळा होतो पण तो सोडवतात आणि करतात काहीतरी, थोडंफार इकडे तिकडे बोलतात हे तू तू अरे तुरे होतं पण करतात. म्हणजे लोक मार्ग काढू शकतात की नाही, मग कशाला आपण ट्रॅफिक सिग्नल आणि पोलीसची घाई म्हणतोय? असं होतं का की ट्रॅफिक सिग्नल नाहीये पोलीस नाही म्हणून तिथे दंगे धोपे आणि बेदिली मस्ते? असं होत नाही. लोक मार्ग काढतात पण त्यांना ते कठीण जातं, तिथे गोंधळ होतो, गडबड होते, जे ट्रॅफिक स्मूथली चालायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे ती होत नाही. रोज होत राहिलं तर लोकांचा वेळ जाईल वगैरे वगैरे. म्हणून मग कल्पना आली की ट्रॅफिक सिग्नल लावला पाहिजे. ट्रॅफिक सिग्नल अत्यंत सोपा आहे, सगळ्यांना माहिती आहे. ट्रॅफिक सिग्नल समजून घेण्यासाठी PhD असणं आवश्यक आहे का? असं आहे का की जो PhD होता है उसी को ट्रॅफिक सिग्नल समजेगा? अत्यंत अडाणी माणसालाही समजेल असं तीनच गोष्टी ठेवलेल्या आहेत. हिरवं असेल की जायचं, लाल असेल की थांबायचं, पिवळं असेल तर वाट बघायची. बरोबर, अगदी सोपं आहे.
आता जर सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावले तर सगळी रहदारी स्मूथली चालायला पाहिजे, चालायला पाहिजे की नको? मग आपल्या देशात चालते का तशी? कारण ट्रॅफिक सिग्नल जिथे असतात तिथेच पोलीस उभा असतो, बरोबर? एक पोलीस असतो का? एका पोलिसाने भागतं का? चार चार पाच पाच पोलीस उभे असतात. तुम्ही ज्या शहरातून आला असाल तिथली आठवण बघा. मी ज्या शहरातून आठवते माझ्या नळस्टॉप चौकात मला रोज माहिती आहे, एकच चौक आहे, पाच सहा पोलीस उभे असतात, सिग्नल चालू असतात. आता तर सी सी टी व्ही कॅमेरे पण लावलेले आहेत, तरी पाच पाच सहा सहा पोलीस उभे असतात. तर मग हा कुठल्या तऱ्हेचा स्वशासित समाज आहे? हा स्वशासित समाज आहे का? हा तर ज्या ज्या एक पोलिसांनी भागत नाही, चार चार सहा सहा पोलीस लागतात, तर पोलीस हा राज्यसंस्थेचा प्रतिनिधी म्हणून उभा असतो तिथे. तो ती अथॉरिटी घेऊन, पॉवर घेऊन उभा असतो. ती राज्यसंस्था साक्षात त्या पोलिसाच्या रूपाने तिथे मौजूद असते. तर मग कसला हा स्वशासित समाज आणि कसलं स्वराज्य त्याच्यामध्ये आहे? जर राज्यसंस्थेचा प्रतिनिधी तुमच्या दैनंदिन जीवनात इतका ठळकपणे ठसठशीतपणे उभा राहणार असेल तर मग कसलं स्वराज्य आलं हे? त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण स्वशासित समाज कधी होऊ की आपल्याला वाहतूक करायला एक सिग्नलसाठी एक टेक्नो मॅनेजरियल व्यवस्था एकदा उपलब्ध करून दिली की त्याच्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आणि परदेशात तसं चाललेलं असतं. परदेशात तुमच्यापैकी काही जण गेले असतील, तुम्ही बघितलं असेल की कुठेही सिग्नलला पोलीस नसतो, किंबहुना परदेशात पोलीस तुम्हाला दिसतच नाही. पोलीस ॲज सच तुम्हाला दिसत नाही पण ते असतात. आणि तुम्ही जर कॉल केला, आता अमेरिकेत ते 911 नंबरला कॉल केला, कॉल केल्या क्षणी 5 मिनिटात हजर होतात पण दिसत नाहीत. आपल्याकडे उलट आहे, पोलीस दिसतो पण त्याचा काही उपयोग नसतो. तो दिसतो, समोर दिसतोय, तुम्ही हाका मारताय तरी त्याचं येतच नाही. परदेशात अजिबात दिसत नाही पण मोमेंट यू थिंक ऑफ हिम ऑर यू गिव अ कॉल 5 मिनिटात हजर होतात. कारण एरवी तो स्वशासित समाज आहे. त्यांना माहिती आहे की सिग्नल लावलेला आहे ना तुला, सिग्नलप्रमाणे चाल. सिग्नलप्रमाणे सगळ्यांनी चालले, हिरवे लाल दिव्याप्रमाणे ते सगळे सिंक्रोनाइज असतात, तर पोलिसाची गरज नाही आहे. हेच तत्व समाजाला लागू आहे असं गांधी विनोबांचं म्हणणं आहे की तुम्ही स्वशासित समाज व्हा, म्हणजे मग तुमच्या जीवनामध्ये राज्यसंस्था जो हस्तक्षेप करते, राज्यसंस्था जी हिंसा करते ती आपोआप दूर होईल. आता ही गोष्ट पटायला सोपी आहे की नाही? हीच गोष्ट जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला लागू आहे की राज्यसंस्थेचा हस्तक्षेप का होतो? कारण तुम्ही स्वशासित नाही आहात, तुम्ही स्वतः त्या शिस्तीनी आणि बंधनांनी चालत नाही आहात. खरं तर ती शिस्त किंवा बंधन तुमच्यासाठी आवश्यक आहे. आता माझ्या पुण्यातल्या नळस्टॉप चौकात आम्ही जर व्यवस्थित सगळा ट्रॅफिक पाळला तर व्हिएटनामच्या लोकांचं काही दुःख आहे का? ते व्हिएटनामच्या लोकांना अडचण होणार आहे का? अर्जेंटिनातील लोक त्याच्याविरुद्ध काही हे म्हणणार आहेत? त्याचा उपयोग आम्हाला आहे ना, मग आम्ही ते पाळलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने स्वशासित समाज जर झाला तर त्याला त्याच्यावर दुसऱ्याची सत्ता, दुसऱ्याचं राज्य असण्याची आवश्यकता होणार नाही. आणि तसा स्वशासित समाज जर तुम्ही केला तर ते खऱ्या अर्थाने स्वराज्य असेल. हे त्यांच्या प्रतिपादनाचं मूळ गाभा आहे की अशा रीतीने जर आपण केलं तर राष्ट्रराज्य जी हिंसा करतं किंवा जे दमन करतं ते दमन आपण थांबवू शकतो. हे पॉलिटिकल सायन्समधलं महत्त्वाची कॉन्ट्रीब्युशन आहे. बाकीचं सगळं वेस्टर्न पॉलिटिकल सायन्स आहे ते नेशन स्टेटच्या थेअरीवर अवलंबून आहे. म्हणजे ते असं मानून चालतात की कुठल्याही राष्ट्राचा उत्कर्ष व्हायचा असेल, प्रगती व्हायची असेल तर नेशन स्टेट अत्यंत आवश्यक आहे. आणि नेशन स्टेट एकदा आवश्यक म्हणल्यानंतर नेशन स्टेटला हिंसा करायची परवानगीसुद्धा दिली जाते. ही त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आता पूर्वी तुम्ही बघा की पूर्वी मानवी समाजामध्ये हिंसा कुठल्या तऱ्हेची व्हायची, तर कुठेतरी चेंगीज खानासारखा हल्ला व्हायचा आणि तो चेंगीज खान आपलं घोडदळ वगैरे घेऊन यायचा, मग तो हल्ला करायचा, शहरं लुटायचा, माणसांना गुलाम करायचा, अशा तऱ्हेची हिंसा पूर्वी होत असे. की आक्रमणं व्हायची, मग आक्रमणात हल्ले व्हायचे, प्रदेश बेचिराग व्हायचा, ह्या तऱ्हेची हिंसा. मग ती तऱ्हेची हिंसा कमी कमी करत आपण राष्ट्र तयार केली की राज्य गेले पण राष्ट्र तयार झाली. पण राष्ट्र तयार झाली म्हणून ती हिंसा गेली का? उलट पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध ह्याच्यातून तर अजूनच मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली. याचं कारण असं की जेव्हा असं नेशन स्टेट
किंवा इतर कुठली गोष्ट बनते त्यावेळी ती एका तऱ्हेने हिंसेचं लायसन्स घेऊन बनलेली असते. म्हणजे पूर्वी चेंगीज खानाला कोणी काही लायसन्स दिलेलं नव्हतं की तू ही हिंसा कर. तो त्याच्या मनाने निघाला आणि त्यांनी हिंसा करत त्याचं काय ते साम्राज्य करायचं होतं ते केलं. पण नेशन स्टेट ही कल्पना अशी आहे की विच इज अलाउड टू मेक धिस काइंड ऑफ व्हायलन्स आणि दॅट इज द बेसिस ऑन विच नेशन स्टेट इज फाउंडेड. म्हणजे राष्ट्रराज्य किंवा नेशन स्टेट ही जी कल्पना आहे ती या आधारावर वसलेली आहे की नेशन स्टेटला आम्ही काही प्रमाणात हिंसा करायचा अधिकार देतो. निव्वळ ते नेशन स्टेट लोकांचं कल्याण करण्याकरता झालं आहे अशातला भाग नाही आहे. तर हिंसेचं आम्ही नियमितीकरण केलेलं आहे, रेग्युलेट केली आहे आम्ही हिंसा. आणि जी पूर्वी अनिर्बंध हिंसा होती, कोणी उठायचं आणि काहीही हवं ते करायचं, त्याच्याऐवजी आम्ही निर्बंधित हिंसा करायची परवानगी दिलेली आहे नेशन स्टेटला. बट द फॅक्ट रिमेन्स दॅट व्हायलन्स इज देअर. म्हणजे नेशन स्टेट जरी झालं तरी ती हिंसा करणारच हे आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणून गांधी विनोबांच्या पॉलिटिकल थिअरीमध्ये असं आहे की ही नेशन स्टेटच्या ज्या ताकद किंवा पॉवर्स आहेत त्या कमी 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 होत गेल्या पाहिजेत. तुम्ही नेशन स्टेटला जर खूप अधिकाधिक अधिकाधिक पॉवर्स दिल्या तर मग ते अधिकाधिक हिंसा करायला प्रवृत्त होईल आणि तो जगाचा इतिहास आहे. आता तुम्ही अमेरिकेचं बघा की अमेरिकेमध्ये, अमेरिका एक सुपर पॉवर आहे, म्हणजे काय करती आहे तर अमेरिका सुपर हिंसा करती आहे. ज्या क्षेत्रामध्ये त्यांचा काहीही संबंध नाही अशा क्षेत्रात जाऊन हिंसा करते. दुसरं महायुद्ध तरी आपण मान्य करू की युरोपात लढलं गेलं, जर्मनी फ्रान्स त्यांच्या आपसातले भांडण होती, जर्मनी इंग्लंड त्यांची भांडण होती, त्यांच्या प्रदेशात ते भांडले. पण अमेरिका ॲज अ सुपर पॉवर व्हिएटनाममध्ये जाऊन युद्ध करते. त्या अमेरिकेचा आणि व्हिएटनामचा काय संबंध आहे? तुम्ही जगाचा नकाशा पहा, अमेरिका कुठे, व्हिएटनाम कुठे. तर काय ते अमेरिकेशी काय बॉर्डर डिस्प्युट आहे का, कुठला दुसरा काही आहे का, व्हिएटनामने अमेरिकेला चॅलेंज केलं होतं का, काहीच केलेलं नव्हतं. तुम्ही अमेरिकेची सगळी अशी उदाहरणं करून बघा की ज्या क्षेत्रामध्ये तथाकथित स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट असतो असं ते म्हणतात तिथे जाऊन हे हिंसा करतात. हे रशियाच्या बाबतीत पण खरं आहे. आता यांनी उल्लेख केला अमृतने, मी अफगाणिस्तानात जाऊन आलो तर तिथेसुद्धा रशियाने स्वतः घुसून सगळी हिंसा केलेली आहे जिथे त्यांचा काही संबंध नाही आहे. बरं ते स्ट्रॅटेजिकली असं काही महत्त्वाचं नाही आहे, अफगाणिस्तान ही लँडलॉक कंट्री आहे, त्याच्यात काय बंदराचा किंवा स्ट्रॅटेजीचा प्रश्न आहे. पण हेच स्वतःच्या मनाने ठरवतात किंवा त्या नेशन स्टेटला तशा तऱ्हेची हिंसा करायचा अधिकार होतो आणि ती हिंसा ते जगातल्या इतर लोकांबरोबर जशी करतात तशीच स्वकीयांविरुद्ध पण करतात. म्हणजे नेशन स्टेटला एकदा हिंसा करायची सवय लागली की ती फक्त दुसऱ्या राष्ट्राशीच लढते असं नाही, ती स्वतःच्या प्रजाजनांवरसुद्धा हिंसा करते. कारण हिंसा हेच तिचं मुळात फाउंडेशन असतं. त्यामुळे जे आपल्या देशातसुद्धा अनेक ज्या घटना आपण पाहतो, आणि इथे मी या आदिवासी क्षेत्रात बसलेलो आहे तर त्याचा काही वेगळा उल्लेख करायला नको, तर नेशन स्टेट पहिल्यांदा तर स्वतःच्याच प्रजाजनांवर करते. आणि तुम्ही कुठल्याही जगातल्या देशाचं उदाहरण पहा तिथे तुम्हाला असं दिसेल की त्या देशाची नेशन स्टेट त्या देशाच्या प्रजाजनांवर हिंसा करते, मग ते कुठल्याही तऱ्हेची असो. आपण मग नर्मदा बचावसारखं आंदोलन बघितलं तर आपल्याच देशातल्या आदिवासी लोकांवर आपणच हिंसा करतोय आणि त्यांना तिथून उद्ध्वस्त करून देशोधडीला लावतो. किंवा इथे याच भागामध्ये इंद्रावती नदीवर जे धरणाचे प्रकल्प होणार होते आणि जंगल बचाव, मानव बचाव मोठी मोहीम इथे चालवली, त्याच्यामध्ये तोच भाग आहे की तुमच्याच प्रजाजनांवर तुमचंच सरकार अत्याचार करतं. तर ही नेशन स्टेटला जी एक प्रकारची लायसन्स आपण दिलेली आहे त्या तऱ्हेचं लायसन्स तिला असता कामा नये हे विनोबांच्या आणि गांधींच्या विचारातलं पुढचं पाऊल आहे. म्हणजे मग ते काय म्हणतायत? ते असं म्हणतात की सध्याच्या म्हणजे आदर्श स्थितीला जाण्याच्या अगोदर तिला मिनिमल पॉवर्स असाव्यात किंवा ती नॉमिनल नेशन स्टेट असावी. गांधी विनोबांचं अंतिम ध्येय हे शासनमुक्त समाज असा आहे किंवा त्यांच्या भाषेत दंडमुक्त समाज असा आहे. म्हणजे जिथे कोणालाच अशी वेळ येता कामा नये की बाहेरची कोणीतरी व्यक्ती किंवा एजन्सी येऊन तुम्हाला रेग्युलेट करते किंवा तुम्हाला दंड देते किंवा तुमच्यावर राज्य करते अशी वेळच येता कामा नये. ही आयडियल स्थिती आहे की शासनमुक्त समाज. समजा ती यायला काही एक वेळ लागेल तर त्याच्या
पर्यंत जाण्यासाठी काय काय करावं लागेल, तर नेशन स्टेट शुड बी नॉमिनल आणि बहुतांश व्यवहार जो आहे हा लोकांनी स्वतःच्या स्वतः त्यांना करता आला पाहिजे. आज काय होतं आहे की नेशन स्टेट इतकं मजबूत झालेलं आहे की ते तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करते. आणि नेशन स्टेट कशाच्या आधारावर बनलं आहे, तर तुम्हीच दिलेल्या मतांच्या आणि तुम्हीच दिलेल्या रेव्हेन्यूच्या आधारावर बनलेलं आहे. असं आहे का की दिल्लीतलं सरकार स्वतःच काहीतरी शेती करते आणि स्वतः पैसे कमवते, असं आहे आपलं पार्लमेंट? त्याची स्वतःचं काही सोर्स ऑफ इन्कम आहे का आपल्या पार्लमेंटला? का पार्लमेंटच्या खाली सोन्याची एक मोठी खाण आहे आणि त्यातनं सोनं काढून ते देश चालवत आहेत? का हिऱ्यांची मोठी खाण आहे पार्लमेंटच्या खालती, असं आहे का? पार्लमेंटकडे पैसा येतो कुठून? ज्या पैशाचं ते नियमन करतात तो पैसा येतो कुठून त्यांच्याकडे? तो प्रत्येक सर्वसामान्य जनतेचा असतो आणि त्याचं फक्त हे नियमन करतात. तसंच जी राजकीय शक्ती आहे ती राजकीय शक्ती ही जनतेमध्ये असते, तिचं नेशन स्टेट पॉवरमध्ये रूपांतर करते. आता पॉलिटिकल सायन्समधल्या या दोन महत्त्वाच्या टर्म्स आहेत, स्ट्रेंथ आणि पॉवर. तर शक्ती जी आहे ती जनतेची आहे, पण ही जनतेची शक्ती पार्लमेंटनी तिच्याकडून उपसून घेतलेली आहे आणि पार्लमेंट पॉवरफुल होऊन बसलेलं आहे. म्हणून मग पार्लमेंटकडे सर्व अधिकार येतात. मग तुमच्या जीवनाचं नियमन करायचे अधिकार येतात, तुमचं गाव उठवायचे अधिकार येतात, तुमच्या गावातून एखादा मोठा हायवे नेण्याचा अधिकार येतो, तुमच्यावर निर्णय तऱ्याचे टॅक्स टाकण्याचा अधिकार येतो. एवढंच नाही तर तुम्ही कोणत्या वर्षी लग्न करायचं ह्याचासुद्धा अधिकार पार्लमेंटकडे जातो. आता आपल्याला आपण हे सगळं मान्य करून चाललेलो ही गोष्ट खरी की 21 वर्ष झाल्यावर लग्न करायचं आणि आपल्याला वाटतं की ती चांगली हे आहे, पण एका दृष्टीने किती वाईट आहे की पार्लमेंट ठरवते मी लग्न कधी करायचं. एका दृष्टीने वेगळ्या अर्थाने बघितलं तर ही एक प्रकारे माझ्या जीवनात हस्तक्षेप आहे. समजा मी 20 वर्षाचा आहे आणि माझी मैत्रीण पण 20 वर्षाची आहे, आम्हाला दोघांना वाटलं लग्न करावं, पण पार्लमेंट आम्हाला करू देत नाही आहे. तरुण माणसांनी अशा दृष्टीने बघायला पाहिजे ना. पार्लमेंट माझ्या जीवनात हस्तक्षेप करत आहे एका दृष्टीने, ते ठीक आहे, आता आम्ही मान्य केलं आहे म्हणून आम्ही सगळे त्याच्याप्रमाणे करतोय, पण हस्तक्षेप आहेच. तर छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत अशा तऱ्हेचं नेशन स्टेट हिंसा जी करते ती तिने कमीत कमी कमी करावी आणि तिला फक्त नॉमिनल स्वरूप राहावं, हे असं या दोघांच्या मधला मुख्य त्यांच्या सगळ्या थिंकिंगमधला मुख्य तो भाग आहे. आता विनोबांची जी पुढची पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात त्यांनी दोन शब्द प्रामुख्याने वापरलेले आहेत आणि ते तुम्ही लक्षात ठेवण्यासारखे आहेत किंवा अगदी सोपे आहेत, ते लिहून घेतले तरी किंवा एरवीही लक्षात राहतील. पहिला आहे विचार शासन आणि दुसरा आहे कर्तृत्व विभाजन. आता आपण आत्तापर्यंत तात्विक गोष्टी पाहिल्या, प्रिन्सिपल्स पाहिले, प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल सायन्स, पण प्रत्यक्ष हे कसं करायचं ह्याची सूत्रं काय? तर ह्याची सूत्रं दोन, एक म्हणजे विचार शासन आणि दुसरं कर्तृत्व विभाजन. कारण विनोबांना ते असं सूत्रमय भाषेत बोलायला फार आवडतं की जे एरवी माझ्यासारखा माणूस तासभर बोलत बसेल ते एका शब्दात सांगतील की हे सगळं तू तासभर करतोय हे एका शब्दात त्याचं सूत्र असं आहे. तसं त्यांनी ही दोन सूत्रं सांगितलीत की विचार शासन आणि कर्तृत्व विभाजन. तर विचार शासन म्हणजे काय? विचार शासन म्हणजे रूल ऑफ रिझन, म्हणजे विचारांचं शासन. जिथे रिझन, इथे विचारचा अर्थ थिंकिंग किंवा थॉट एवढाच नाही घ्यायचा, तर रूल ऑफ रिझन, रिझन म्हणजे विवेक, रिझन म्हणजे एक तऱ्हेचा तर्क, एक तऱ्हेचा कायदा. तर शासन कशाचं असावं? तर विचारांचं शासन असलं पाहिजे, विवेकाचं, तर्काचं, कायद्याचं शासन असलं पाहिजे, भावनेचं नाही. आपल्या देशात उलटं होत चाललेलं आहे की विचारांचं किंवा तर्काचं, रिझनचं शासन असण्याऐवजी सगळं भावनेचं शासन चाललेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला कसली काळजी घ्यायची, तर भावना नाही ना कोणाच्या दुखावत, कारण काय, भावनेचं शासन आहे. म्हणून मग सारखं की बोलताना सांभाळून बोलायचं, टीका करताना सांभाळून बोलायची. समजा राष्ट्रपुरुषाचा आता मी समजा उल्लेख असा केला की शिवाजी माझा फार आवडता राजा आहे, हे तरी तुम्हाला पकडतील, असं नाही म्हणायचं, शिवाजी महाराज माझे आवडते राजे आहेत असं म्हणा. ते हे म्हणजे भावना दुखावतात ना कोणाच्या तरी.
मी खरं इतक्या प्रेमाच्या भावनेनी शिवाजी माझा आवडता राजा म्हणतो आहे, पण कोणाच्या तरी भावना दुखावतील म्हणून लगेच मला सांगतात की नाही असं नाही, शिवाजी महाराजच म्हटलं पाहिजे. तर जेव्हा तुमचं राज्य हे विचार किंवा तर्काच्या ऐवजी भावनेच्या आधारी होतं, त्यावेळी मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे विनोबांचं म्हणणं असं की राज्य करताना त्यात भावनेला स्थान असता का म्हणे, म्हणजे इमोशन्सच्या आधारावर, जस्ट बिकॉज समबडी इज फिलिंग समथिंग, त्याच्या आधारावर राज्यकारभार चालता येत नाही. आणि ह्याची पुष्कळ उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कुणीतरी असं म्हणलं की अमुक आमचा देव अमुक ठिकाणी जन्मलेला आहे, तर त्यामुळे ते तसंच व्हायला पाहिजे, हे भावनेचं शासन आहे. कारण ह्याला तर्काचा काही पुरावा पाठिंबा काही नाही आहे. हे गोष्ट राज्यसत्तेच्या कक्षेत आणायचीच गोष्ट नाही आहे, ही लोकांच्या पातळीवर लोकांनी करण्यासारखी गोष्ट आहे. किंवा आपल्याकडे सगळं याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांची जन्मतिथी. आता ऑफिशियली 2 जन्मतिथी आहेत शिवाजी महाराजांच्या. आता राज्यसत्तेने ह्याच्यात कशाला पडलं पाहिजे? लोकांना वाटतं तर लोक रोज शिवाजी महाराजांचा वाढदिवस करतील, तर त्यांना करू दे. राज्यसत्तेने भावनेच्या आधारे जाऊन निर्णय घ्यायचे नसतात, राजसत्तेनी रिझन म्हणजे तर्काच्या आधारे निर्णय घ्यायचे असतात. हे पहिलं त्याचं सूत्र आहे विचारशासन. दुसरं सूत्र आहे कर्तृत्व विभाजन. म्हणजे आधी म्हटलं तसं की जे कर्तृत्व करायचं आहे, जे कार्य करायचं आहे, त्याची विभागणी आपण केली पाहिजे. एका कुठल्याही माणसाच्या हातात हे सगळं राज्य किंवा राष्ट्र देता कामा नये. एकाच माणसाच्या कर्तृत्वाने सगळं राष्ट्र चालतं आहे ही गोष्ट त्यांना अजिबात मंजूर नाही. कारण मुळातच एकायतनला विरोध आहे, सगळ्यांनी मिळून चालवायचं आहे. तर मग सगळ्यांचं जे काही काम आहे त्या कर्तृत्वाचं विभाजन केलं पाहिजे. ते विनोबा त्याच्यासाठी खूप सुंदर सुंदर असे दाखले देतात. तर त्यांनी असा एक दाखला दिलेला आहे. ते म्हणले समजा एक परकीय शिष्टमंडळ आपल्या देशात आलं दिल्लीमध्ये की चला आपल्याला ह्यांचा देश बघायला जायचं आहे. तर ते देश बघायला आल्यानंतर त्यांनी हा प्रश्न विचारला की कुठे गेले हे देश चालवणारे लोक आहेत ते कुठे आहेत? तर त्यांना कोणीच दिसता कामा नये देश चालवणारे लोक. त्यांना असं म्हटलं पाहिजे हो देश चालवणारे लोक आहेत ना, ते सगळीकडे कुणी नदीवरून पाणी आणत आहे, कुणी शेतात नांगर धरत आहे, कुणी घरात स्वयंपाक करत आहे, कुणी मुलांना शिकवत आहे, कुणी गाणी म्हणत आहे, असं सगळं करत आहे. तर देश चालवणारे लोक तुम्हाला दिसणारच नाही आहेत, पण देश चालतो आहे त्यांच्यामधून. ही खरं आदर्श स्थिती आहे की देश चालवणारे लोक जे आहे ते कुठे दिसता का म्हणे. आज काय होत आहे की ते लोक आले की हां ते त्यांना नेता पार्लमेंटमध्ये, हे बघा हे देश चालवणारे लोक आहेत. तर खरं असं आहे का? पार्लमेंटमध्ये तर उलटं काही न करता निरुद्देश नुसते गप्पा मारणारेच लोक बसलेले असतात, देश वेगळेच लोक चालवत असतात. त्यामुळे विनोबांनी आणखीन एक गोष्ट फार छान सांगितलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की खरं तर असं पाहिजे की पंतप्रधानाला सुट्टी द्यायला पाहिजे. पंतप्रधानांनी असं म्हटलं पाहिजे माझं टेबल स्वच्छ आहे, मला काहीही काम नाही आहे देशात, कारण माझे सगळे देशबंधू लोक आहेत ते सगळे काम करतायत, मला काही काम यांनी ठेवलेलंच नाही आहे करायला. अशी वस्तुस्थिती पाहिजे की नको? तुम्ही पाहिलं असेल असं पेपरात बातम्या प्रसिद्ध होतात की नॉर्वे आणि स्वीडन यांचे पंतप्रधान समुद्रकिनारी सुट्टी मनवायला गेलेले आहेत, ते आणि त्याच्या बायकोची चित्र समुद्रकिनारी सुट्टी करताना होतात, किंवा ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान सुट्टी घ्यायला गेलेला आहे. आपल्याला वाटतं काय पंतप्रधान सुट्टी करतोय बीचवर मस्त मजा करतोय, पण खरं तर ही योग्य स्थिती आहे की पंतप्रधानाला सुट्टीवर पाठवा. म्हणजे याचा अर्थ देश चालतोय त्याच्यामुळे, त्याच्या तो नसताना सुद्धा. असं जर होत असेल ना की पंतप्रधान म्हणतो नाही सकाळी 4:30 उठून कामाला सुरुवात करतोय, म्हणजे देशाच्या राज्यकारभारात काहीतरी गडबड आहे. कारण कर्तृत्वाचं विभाजन तुम्ही केलेलं नाही. तुम्ही जर कर्तृत्वाचं विभाजन केलं तर तो जो कोण मुख्य ठिकाणी आहे त्याला काम उरणार नाही. त्यांनी असंच करायला पाहिजे की सगळं कर्तृत्व विभाजित करून दिलं पाहिजे. एक म्हणजे सगळे जे आपले मंत्रिमंडळातले सहकारी असतात त्यांना करून दिलं पाहिजे, त्याच्याही आधी राज्यांमध्ये सगळं विभाजन करून दिलं पाहिजे. खरं तर आपल्या देशामध्ये केंद्र सरकारला काहीही काम नाही आयडियली बघितलं तर, कारण आपली राज्य इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स, आपलं एक फेडरल कॅरेक्टर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनला. ते असं म्हणतं की राज्य जी आहेत ती आमच्या इतकीच महत्त्वाची आहेत आणि आपले बहुतांश व्यवहार हे राज्याच्या पातळीवर होत असतात. अगदीच पाकिस्तानशी युद्ध करायचा प्रश्न आला तरच तो केंद्राला त्याचे निर्णय घ्यायचे आहेत,
किंवा अगदी परराष्ट्र काही करायचे असेल तर एरवी सगळे निर्णय हे खरं तर आपल्या राज्यांनी घेतात. बरं ठीक आहे, मग मुंबईत सगळे निर्णय होतात असं म्हणलं तर खरं तर सगळा राज्यकारभार हा जिल्ह्याच्याच ठिकाणी चालतो. प्रत्यक्ष मुंबईत काहीच राज्यकारभार होत नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे पूल बांधायचा आहे, कुठे नदीला धरण बांधायचं आहे, अमुक करायचं, हे सगळे निर्णय जिल्ह्याच्या ठिकाणी होतात. म्हणजे खरं जे सगळं कारभार असतो तो जिल्ह्याच्या ठिकाणाहून चालतो, म्हणजे तो तुमच्या लोकल गव्हर्नन्सच्या क्षेत्रामधून चालतो. ज्याला तुम्ही राज्यकारभार राज्यकारभार म्हणता तो प्रत्यक्षात ज्याला कारभार म्हणतात तो जिथे आपण राहतो त्या लोकल गव्हर्नन्समध्ये चालतो. तो केंद्रात किंवा राज्यात त्या अर्थाने चालत नाही. त्यांनासाठी तिथे आपण प्रतिनिधी निवडून पाठवतो पण त्यांना फारच थोडे आणि विशिष्ट असे अधिकार आहेत. ज्याला खऱ्या अर्थाने कारभार म्हणतात हा आपल्या जवळच्या क्षेत्रामध्ये चालत असतो. त्यामुळे यांचं म्हणणं असं की त्या कर्तृत्वाचं अशा तऱ्हेने विभाजन करा की एका कुठल्या व्यक्तीला किंवा एका राजधानीच्या ठिकाणीच आपल्याला ते करायची वेळ आली नाही पाहिजे. आपल्या याच्यामध्ये सध्या उलट होते की प्रत्येक निर्णयासाठी राजधानीकडे किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जावं लागतं. आता कुठल्याही पुण्यामध्ये मेट्रो बांधायची आहे तर पंतप्रधानाचा निर्णय आवश्यक आहे म्हणे की मेट्रोचा निर्णय इथे पुण्यात करायचा का नाही, किंवा मुख्यमंत्र्याचा निर्णय आवश्यक आहे. तर त्या त्या शहराचे निर्णय, त्या त्या भागाचे निर्णय हे तिथल्या लोकांनी करायचे आणि त्यांचं कर्तृत्वाचं विभाजन झालं पाहिजे, हे त्यांचं मुख्य हे आहे. तर विनोबा, आणि शब्दांशी जे म्हणजे शब्दांचा परिभाषेचा वापर करतात त्यात काही काही फार इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ ते असं म्हणतात की जे स्वकृत असतं, स्वकृत तेच सुकृत असतं. म्हणजे ते त्यांना शब्दांशी खेळायला आवडतं म्हणून ते असं शब्दांशी एका बाजूने खेळ करत पण काहीतरी मर्माचं सांगत असतात की जे स्वकृत असतं म्हणजे जे आपण केलेलं असतं हेच अल्टिमेटली चांगलं असतं. दुसऱ्यांनी आपल्यासाठी केलेली कुठलीच गोष्ट चांगली होत नाही. जे आपण आपल्यासाठी करतो मग ते काही असो, आपण आपला ड्रेस करायचा असो, फॅशन करायचे असो, मेकअप करायचा असो, काही असो, इतक्या छोट्या गोष्टीपासून ते पुढच्या गोष्टींपर्यंत आपण आपलं केलं तर चांगलं असतं हेच राज्यकारभारामध्ये सुद्धा आहे. आपण जर केलं तर तो चांगला होईल, दुसऱ्यांनी आपल्यासाठी केलं तर चांगलं होत नाही. पुढचं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये चार मुख्य गोष्टी असतात. एक म्हणजे शासन, म्हणजे ज्याला गव्हर्नन्स म्हणतात शासन. दुसरं सेवा, ज्याला सर्व्हिस म्हणतो ती. तिसरं धर्म. आता धर्मामध्ये केवळ रिलिजन या अर्थाने नाही तर संस्कृती अर्थाने धर्म. आणि चौथं चिंतन, म्हणजे शासन, सेवा, धर्म आणि चिंतन. ह्या ज्या चार गोष्टी आहेत ह्या कधीही प्रतिनिधींच्या हातात द्यायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा. की तुमच्या जीवनाची जी महत्त्वाची अंग आहेत, महत्त्वाचे डायमेन्शन्स आहेत, त्याची जबाबदारी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात कधीही द्यायची नाही. जसं पहिलं उदाहरण गव्हर्नन्स आपण आत्ता सांगितलं की गव्हर्नन्स इथे जो माझ्या ग्रामपंचायतीत जो गव्हर्नन्स चालणार आहे त्याची जबाबदारी अजिबात वरच्या स्तरावर द्यायची नाही. ॲडमिनिस्ट्रेशनचं हे महत्त्वाचं तत्व आहे की जो निर्णय खालच्या स्तरावर होऊ शकतो तो वरच्या स्तरावर द्यायचा नाही. साधी गोष्ट आहे. जो निर्णय ग्रामपंचायत घेऊ शकते त्यासाठी जिल्हा परिषदेला विचारायचं नाही, राज्य सरकारला तर अजिबात विचारायचं. तुम्ही ती एकदा चूक केली की जो निर्णय तुम्ही घेता आहात, घेऊ शकतात, त्याची जबाबदारी दुसऱ्यांकडे दिली की ते केंद्रीकरण सुरू झालं. म्हणून पहिली गोष्ट अशी की शासन म्हणजे जो गव्हर्नन्स तुमचा तुम्हाला करता येतो तो तुम्ही प्रतिनिधींच्या ताब्यात द्यायचा नाही, पहिली गोष्ट. दुसरं, जी काही सेवा म्हणजे सर्व्हिसच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांच्या ताब्यात द्यायची नाही. म्हणजे आता म्युन्सिपाल्टी किंवा कॉर्पोरेशन आपल्याला काही सेवा पुरवत असतात तर ती यासाठी जी यंत्रणा आपण तयार केलेली आहे त्या यंत्रणेनेच ती सेवा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नगरसेवकाकडे किंवा आमदाराकडे जायची गरज पडता कामा नये. पण आपल्या देशात तशी परिस्थिती आहे की आपल्याकडे दिवा लागत नसला गल्लीतला तरी लोक नगरसेवकाला फोन करतात. खरं तर ते करायची गरज नाही आहे. दिवाबत्तीची जबाबदारी ज्या यंत्रणेची आहे त्या यंत्रणेकडून आपण ते करून घ्यायला पाहिजे. आणि नगरसेवकसुद्धा ते करतो कारण त्याला तुमच्या जीवनात तसा हस्तक्षेप करायचा आहे. नगरसेवक म्हणतो तुम्ही काय काळजी करा, मला सांगा मी बघतो. प्रत्येक ठिकाणी असंच आहे. आमदार खासदार वगैरे त्यांचं काय असतं, तुम्ही माझ्याकडे या, मला सांगा मी करतो.
ह्याच्या उलट पाहिजे. त्याच्याकडे खरं काहीच काम करायला द्यायला नाही पाहिजे. जी यंत्रणा तयार केलेली आहे तिने ते काम करायला पाहिजे. धर्म म्हणजे संस्कृतीच्या बाबतीत अगदी उघड आहे. आपण प्रतिनिधींच्या हातात कुठल्याही आपल्या संस्कृतीची किंवा संस्कृती कशी चालवायची ह्याचे निर्णय देऊ शकत नाही. आणि विनोबा म्हणतात की चिंतन म्हणजे हे जे सगळं आपण जे बोलतो आहोत ते सुद्धा प्रतिनिधींच्या ताब्यात देऊन चालणार नाही. असं आपण करू का की आमच्या समाजाचं चिंतन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने करावं? केवढी भयानक अवस्था होईल. कुठल्याही गोष्टीचं चिंतन जर आपण त्यांच्या हातात दिलं तर किती वाईट परिस्थिती होईल. किंवा संस्कृतीच्या बद्दल की कुठल्या तऱ्हेची गाणी आपल्या शाळेतल्या मुलांनी गावी याचा निर्णय जर मंत्रिमंडळाकडे दिला तर किती भयंकर परिस्थिती होईल. कुठल्या तऱ्हेची पुस्तकं आम्ही वाचायची याचा निर्णय जर त्यांच्या हातात दिला तर किती भयानक परिस्थिती येईल. कारण ज्या गोष्टीसाठी ते कॅपेबल नाहीत किंवा इक्विप नाहीत त्याच्यासाठी त्यांच्यावरती जबाबदारी द्यायची नाही. आणि तसं जर तुम्ही केलं तर मग तुमच्या जीवनाची सूत्रं ही तुमच्याच हातात राहतात, ती प्रतिनिधींच्याकडे जात नाहीत. हे त्यांच्या पॉलिटिकल सायन्सचं महत्त्वाची गोष्ट आहे. आता ते काही काही छान सुंदर उदाहरणं देतात. तर तुम्ही महाभारतात हे नाव ऐकलेलं आहे धृतराष्ट्र, बरोबर? आणि धृतराष्ट्र म्हणल्याक्षणी आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हां, तो आंधळा आहे. पहिलं इमिजिएटली पहिलं डोक्यात येतं की तो आंधळा आहे. हां, आता विनोबा म्हणतात धृतराष्ट्राचा अर्थ काय? की जो राष्ट्राला धारण करतो तो, शब्दशः अर्थ. ते म्हणतात ते आंधळेच असतात. बघा किती गंमत आहे. एक साधा शब्द आहे आणि त्याच्याशी जोडलेली एक इमेज आहे, तर ते त्याचं रूपांतर बरोबर एक पॉलिटिकल कॉमेंट्रीमध्ये करतात आणि एक पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशनमध्ये करतात की जे राष्ट्राला धारण करतात ते आंधळेच असतात. म्हणून त्यांच्या ताब्यात आपले राष्ट्र किंवा आपल्या जीवनाची सूत्र ही देता कामा नये. आणि मी आधी म्हटलं तसं शक्ती आणि सत्ता ह्याच्यामध्ये ते कायम फरक करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की शक्ती जी आहे ती जनतेमध्ये आहे, किंवा त्याच्या संदर्भातलं उदाहरण ते नेहमी सांगतात म्हणजे जनता ही एक विहीर आहे आणि सत्ता ही एक बादली आहे. आपण विहिरीतलं पाणी बादलीने काढतो, पण पाणी जिथे आहे ती शक्ती आहे आणि बादलीत फक्त त्यातलं थोडंसं पाणी येतं, म्हणजे सत्ता थोडीशी फक्त बादलीत येते. आता बादलीत शक्ती आहे का? बादलीत शक्ती नाही आहे, शक्ती विहिरीत आहे. प्रतिनिधींच्या ताब्यात फक्त तेवढीच सत्ता द्यायला पाहिजे जेवढी देणं आवश्यक आहे. आपल्या याच्यामध्ये उलटं होतं की सगळी सत्ता ही प्रतिनिधींच्या ताब्यात गेल्यामुळे लोक असहाय्य होत चाललेले. कारण मी तुम्हाला मागच्या वेळी पण मला वाटतं मी हे सांगितलं की प्रतिनिधी जेव्हा आपल्याकडे येतो आणि आपल्याला म्हणतो की तुमचं मत मला द्या, त्यावेळी तो प्रत्यक्षात असं म्हणत असतो की तुमची शक्ती मला द्या आणि तुमची शक्ती सगळी घेऊन मी शक्तिमान होतो आणि तुम्ही अशक्त व्हा, तुम्ही असहाय्य व्हा. आणि तसं आपल्या देशात त्या लोकशाहीत झालेलं आहे की लोक दुबळे बनत चाललेले आहेत आणि प्रतिनिधी मात्र बलदंड बनत चाललेले आहेत. त्यामुळे हा विचार ते पुढे मांडतात की अशा तऱ्हेचं आपला शक्तिपात आपण होऊ देता कामा नये. आणि शेवटी आता मी पुरं करताना एक त्यांचा जो मुख्य विचार आहे तो सांगतो. ही पॉलिटिकल सायन्समधली बेसिक कॉन्ट्रीब्युशन त्यांची काय आहे? ते असं म्हणतात की धर्म आणि राजसत्ता ह्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी ठेवायला पाहिजेत. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात असं म्हटलेलं आहे की धर्माचं राजसत्तेबरोबर लग्न लागता कामा नये. धर्म आणि राजसत्ता जर एकत्र झाली तर धर्म राजसत्तेला खाऊन टाकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राजसत्ता धर्माला खात नाही तर धर्म राजसत्तेला खाऊन टाकतो. म्हणजे जी राजसत्ता किंवा जी आपण आत्ता पॉलिटिकल सायन्सचा विचार केला ती एका ऑब्जेक्टिव्ह रिझनच्या आधारावरची सेक्युलर अशा तऱ्हेची शक्ती पाहिजे, ती जर धर्माच्या अधीन झाली तर मग तो धर्म जो आहे आणि धर्माचे जे जुनाट आचार विचार वगैरे वगैरे जे काही आहेत ज्याच्यामध्ये कुठेही तर्काला विवेकाला बुद्धीला स्थान नाही आहे तो धर्म राजसत्तेला खाऊन टाकतो आणि मग धर्माच्या आधारावर सगळ्या देशाचा राज्यकारभार चालू होतो. आता याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण मी आत्ताच बघितलं, ते अफगाणिस्तानसारखा देश आहे. अफगाणिस्तान खरं तर आपल्या पुष्कळ पुढे होता,
एक तर तो देश कधीही पारतंत्र्यात नव्हता, अफगाणिस्तानला कोणीही पारतंत्र्यात टाकू शकले नाहीत. मग ब्रिटिशांनी थोडाफार त्यांचा भाग वगैरे कब्ज्यात आणला होता, तर तो 1919 साली स्वतंत्र झाला. म्हणजे आपल्या आधी अफगाणिस्तान ब्रिटिशांच्या थोडंफार जोखड होतं, त्यातनं स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर दोन्ही महायुद्धामध्ये ते अलिप्त राहिले, अजिबात त्यांनी स्वतःच्या देशाला युद्धात खेचू दिलं नाही. नंतर दुर्दैवाने काय झालं की रशिया त्यांचा, त्यावेळी रशियाची बॉर्डर ही त्यांना लागून होती, कारण जेव्हा USSR बनलं त्यावेळी रशियाने सगळी आसपासची जहे घेऊन आपला मोठा रशिया बनवला होता. तर त्या रशियाने हळूहळू आपले लोक त्याच्यामध्ये घालायचा सुरुवात केली घालायला, आणि हळूहळू रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी अफगाणिस्तानामध्ये सगळं पसरून तिथे तिथलं सरकार नष्ट करण्याचं वगैरे सुरू केलं. आणि मग जेव्हा मोठी इन्स्टॅबिलिटी तयार झाली, अस्वस्थता तयार झाली, त्यावेळी रशियाने 1979 साली सरळ सैन्य घुसवलं. तोपर्यंत अफगाणिस्तान एक अत्यंत स्वतंत्र देश होता, आणि रशियाने सैन्य घुसवल्यानंतर मग कम्युनिस्ट सत्ता तिथे सुरू झाली. तर मग कम्युनिस्ट सत्तेचा विरोध करायचा म्हणून मग इस्लामिक क्रांतिकारक किंवा जे काही होते त्यावेळी मुजाहिदीन, ते सगळे एकत्र व्हायला लागले. आणि त्याच्या मग ती सबंध मध्य पूर्व आशियामध्ये, मध्य आशियामध्ये सगळीकडे ती लाटच आली की तुम्हाला जर ह्यांचा पाडाव करायचा असेल, म्हणजे सुपर पॉवर्सचा, तर तुम्हाला धर्माचा आधार घ्यायला पाहिजे. आणि तेव्हापासून मग ज्याला आपण तालिबान म्हणतो अशा तऱ्हेच्या शक्ती तिथे एकत्र झाल्या की ज्या पूर्णपणे त्यांच्या प्राचीन जुनाट धर्माच्या आधारावर होत्या. आणि मग त्या तालिबाननी रशियन सैन्याशी लढा दिला, मग ते सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की असं करून त्यांनी रशियन सैन्याला पिटाळून लावलं आणि मग तालिबानची तिथे सत्ता आली. पण ह्या नादात झालं काय, तर अफगाणिस्तानवर त्या धार्मिक तालिबानी सत्तेचं जोखड येऊन बसलं, आणि मग त्याची आज जी कंडिशन झाली ती त्याच्यामुळे झालेली आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न ठेवाव्या लागतात. तर तुम्ही धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्माण केलं किंवा राष्ट्र राज्य निर्माण केलं, तर मग ते अंतिमतः त्या राज्याच्या प्रजाजनांना मारक ठरतं, असं त्यांच्या पॉलिटिकल सायन्सचं शेवटचं एक की जे इतिहासाचं उदाहरण आपल्या देशामध्ये आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. धन्यवाद.